नमस्कार। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय आणि त्यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आणि मुख्य म्हणजे वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन निलेश देखणे सर हे स्वतः इथे रक्तदान करत आहेत, तर आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात। पहिले तर मी राष्ट्रीय सावरकर स्मारकाला खूपच मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी हा योग जुळून आणलेला आहे। एकतर ब्लड डोनेशन इज द मोस्ट नॉबल कॉज ऑन दिस अर्थ दॅट आय कॅन सी, आणि त्यातूनही आजच्या या आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास कारणी हे दोन्ही युग एकदम असे जुळून आलेले आहेत। तर इट्स अ व्हेरी रेअर ओकेजन आणि आय वुड अर्ज ईच अँड एव्हरी सिटिझन ऑफ मुंबई रॅदर दिस प्लेस टू काइंडली कम फॉरवर्ड अँड सपोर्ट दिस नॉबल कॉज, कारण का तुमचं हे रक्त आय एम शुअर उद्या प्रत्येक जणाला ज्याला कोणाला गरज असणार आहे, गरजेचं म्हणजे इमर्जन्सी असेल तर ज्या माणसाला गरज असणार किंवा ज्यांनाही गरज असेल त्या माणसाला त्या क्षणी उपयुक्त पडणार आहे, आणि ते जर त्या क्षणी त्याला उपयुक्त पडलं तर मला वाटतं तुमचं जीवन खरोखरच सफल होईल। सो इट्स अ व्हेरी नॉबल कॉज अँड आय होप अँड आय अर्ज ईच अँड एव्हरी वन ऑफ यू टू काइंडली कम फॉरवर्ड अँड हेल्प दिस इन्स्टिट्यूट टू डोनेट युअर ब्लड ओपनली। थँक्यू। आणि अजून एक गोष्ट की आता तुम्ही सैन्य दलात कार्यरत आहात, तर सैन्य दलासाठी रक्त ही किती महत्त्वाची गोष्ट आहे हे प्रत्येकजण सांगू शकतो, कारण तिथे जवान आपलं रक्त सांडतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय वेगळं एक अजून आवाहन कराल लोकांना की सैन्य दलासाठी पण आपण काय प्रयत्न करायला पाहिजेत? मी सैन्य दलासाठी पण बरेच वेगवेगळ्या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प्स आयोजित करण्यात येतात, तर मी सर्वांना हेच आवाहन करीन जरी इथे नसेल किंवा आपण जरी कुठे पर्यटनासाठी बाहेर गेलात आणि तिथे आपल्याला काही आढळलं की सैन्यातर्फे ब्लड डोनेशन काम होतो आहे तर प्लीज तिकडे आवर्जून पुढे येऊन ब्लड डोनेट करा, कारण का वन सेकंड जसं मी पहिले बोललो की हे तुमचं रक्त एक्स्ट्रीम इमर्जन्सीच्या क्षणी जेव्हा त्या वीर युद्धाला खरोखरच रक्ताची गरज असते तेव्हा जर तुमचं रक्त त्याच्या उपयोगी पडलं तर मला वाटतं याच्यावरची देशसेवा कुठलीच नाही, तर त्यामुळे तुमच्याकडनं दोन्ही देशसेवा ॲज वेल ॲज तुमच्याकडनं एक चांगलं कार्य होईल हीच माझी अपेक्षा आहे। कॉजमधनं पहिलं तर ब्लड येतं 1000 युनिट, यावर्षी आम्ही लोकांना आणखी आराम व्हायला पाहिजे, थांबायला वेळ लागायला नको म्हणून 4 ब्लड बँक इन्व्हाईट केल्या, 1 टाटाच फक्त ठेवलं नाही, बेड्स वाढवले की कोणालाही आत्ता यावर्षीचा हेतू हा होता की 30 ते 40 मिनिटामध्ये मनुष्य गेट इन गेट एंटर करतो सावरकर स्मृतीचं आणि आउट गेटमधनं बाहेर निघायला पाहिजे, आणि हे आम्हाला सावरकर स्मृतीच्या मदतीशिवाय होऊच शकलं नव्हतं। हा आमचं 3रं वर्ष आहे। 5व्या वर्षी आमचा प्लॅन आहे की याच 15 ऑगस्टला किंवा जो दिवस ठरेल, कारण हा मुंबईच्या रनर्सनी केलेला आणि रनर्ससाठी अशी सुरुवात झालेला हा हेतू आहे, त्याच्यापुढे मग रनर्सचे फॅमिली, रनर्सचे मित्र असं करत करत कारवा बनता गया असं जे म्हणतो ना ते तसं झालेलं आहे, आणि आजही आम्हाला असाच सपोर्ट मिळतो आणि वी लुक फॉरवर्ड की जर आपण चांगलं काम करत असलो तर कुठेतरी वर्ण पण आपोआप मदत येत राहते। शरल है, मैं सेंट एंड्रूज कॉलेज से हूँ, आज इधर वॉलेंटियरिंग करने आई हूँ। आई एम 20 ईयर्स ओल्ड और मैंने पहले अंधेरी स्टेशन पे एक ब्लड डोनेशन ड्राइव था रेलवे हॉस्पिटल के लिए, वहाँ पे ब्लड डोनेट किया था। पिछले साल भी टाटा मेमोरियल का ब्लड डोनेशन ड्राइव पे मैं आई थी वॉलेंटियर करने, बट तभी मैंने ब्लड नहीं दिया बिकॉज मेरे मेडिसिन चल रहे थे थोड़े। तो दिस टाइम इवन दो वी हैड अ ब्लड डोनेशन ड्राइव अंधेरी पहले, आई वॉज लाइक इधर ही आने हैं, आई विल कम योर एंड इधर आके ब्लड डोनेट करूंगी करके, तो आज हो गया। मेरा नाम यश शर्मा है, मैं सेंट एंड्रूज कॉलेज से हूँ, सेकेंड ईयर में हूँ। मैं अभी जस्ट 18 साल का हुआ था अभी दिसंबर में ही, तो मैंने अभी फर्स्ट टाइम ब्लड डोनेशन किया है, मज़ा आया। मेरा नाम कृषा है एंड मैं एंड्रूज कॉलेज से है, और एक बहुत अच्छा ब्लड डोनेशन कैंप है ये। इट्स लाइक अवेयरनेस फैला रहा है लोगों में कि हमें ब्लड डोनेट करना चाहिए और लोगों को ब्लड डोनेट करके मदद करनी चाहिए लोगों की। एंड बस वी हैव टेकन अ ब्रेक हियर, हमने ब्रेक लिया है, खाएंगे पियेंगे एंड फिर से काम पर लग जाएंगे। सुरेश शंकर वेलणकर, माझं वय है 56। मी आतापर्यंत बऱ्याच वेळा म्हणजे 25 प्लस मी डोनेट केलेला आहे, जास्त करून म्हणजे आमच्या दरवर्षी करतो मी डोनेट,
आणि मी जस्ट जानेवारीपासून मॅरेथॉन चालू केलं. टाटा अल्ट्रा केलं 35 किलोमीटर, ठाणा केलं 15 किलोमीटर, परत आता आज सकाळीच केलं मी फुडी जो पूरा हा फुल मॅरेथॉन करून आता ब्लड डोनेट करण्यासाठी आलो आहे. नमस्कार, मी डॉक्टर अनिशा नवकुडकर आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सफ्युजन मेडिसिन ब्लड सेंटरमध्ये आहे. गेली 2 वर्ष, लाईट 2020-21 आणि हे तिसरं वर्ष आहे ते ऑर्गनाईज करत आहेत. टाटा मेमोरियल हॉस्पिटल तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेले कॅन्सर हॉस्पिटल आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या भागातून पेशंट्स येतात ट्रीटमेंट घेण्यासाठी, फक्त मुंबईपासून नाही तर आजूबाजूच्या स्टेट्समधून पण येतात. आणि ह्या पेशंट्स जे कॅन्सर पेशंट्स आहेत त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये किमोथेरपी, सर्जरी, रेडिएशन हे सगळं ट्रीटमेंट ॲस्पेक्ट्स असतात. आणि या ट्रीटमेंटमध्ये त्यांना ना कंटिन्युअसली ब्लड आणि ब्लड कंपोनंट्सची गरज असते. आता हे कशी पुरवठा करणार? हे पेशंट जे लांबून येतात त्यांच्याबरोबर एखादा दुसरा रिलेटिव्ह असतो आणि त्यांना बाकीच्या गोष्टीचे ट्रीटमेंट पण करायचे असतात. हे असे कॅम्प्स आपल्याला फार हेल्प करतात. लास्ट इयर याच वेळेला 15 ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही 405 युनिट्स कलेक्ट केले होते. आणि मी सगळ्यांना अपील करेन की प्लीज कम फॉरवर्ड. आणि तुम्हाला जेव्हाही वेळ असेल, जसं तुमचा वाढदिवस असेल, ॲनिव्हर्सरी असेल, फ्रेंड्सचे वाढदिवस असतील, प्लीज या, ब्लड डोनेट करा तुमच्या आजूबाजूच्या ब्लड सेंटर्सला किंवा जिथे ब्लड डोनेशन कॅम्प्स होत असतील तिथे डोनेट करा. तुमचं एक डोनेशन किमान कमीतल्या कमी 3 लाईव्स आपले सेव्ह करू शकतो. So please, it is my sincere appeal to all you Mumbaikars, please come ahead and donate blood for everyone. Thank you.